पाहुणे सामाजिक प्रतिष्ठान शिर्डी आणि मेरे साई प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने शिर्डी शहर बाजारतळ येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव पार पडत आहे. उत्सवानिमित्त दररोज लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलांना बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. विशेष म्हणजे दांडिया खेळ, मनोरंजन, लकी ड्रॉ याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी हुबेहूब श्री सप्तशृंगी गडावरील देवीच्या मूर्तीची प्रतिकृती ही भाविकांना साक्षात वणी गडावरील सप्तशृंगी देवी मातेचं दर्शन घडावे असा अनुभव देणारी ठरत असून या देवीसमोर जागरण गोंधळ कार्यक्रम ठेवल्याने चौथ्या दिवशी या ठिकाणचं वातावरण भक्तिमय झाल्याचं दिसून आलंय. हा नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी मेरे साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश पोपटे, पाहुणे प्रतिष्ठान शिर्डी शहरचे अध्यक्ष सोनू कुलकर्णी, सुनील शेजवळ, राहुल कुलकर्णी, सागर गायकवाड, आनंद गायकवाड, आतिश लोंडे, रतन शेजवळ, गोटू शेजवळ, शाहरुख आदींसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आई तुळजापूर भवानी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. आई असही अशी लहान मुलगा असू मोठा असू आपल्या लेकराप्रमाणे ती आई मायेचा हात फिरवती आणि ती आई त्या आईसाठी कविकर गातो काय. तुझी छाया हवे जीवन भर शीतल तुझी छाया जीवन शीतल तुझी छाया हवे जीवन भर शीतल तुझी छाया जीवन तुझ्या शीतल छायेवरती आई द्यावा पाशी वेगळा आई तुला कमी मागेला आई माझी ओ लकबा
सुरक्षितता पण चांगली आहे आणि खूप भारी वाटतं, खूप आनंद वाटला मनाला. पहिल्यांदाच मला पैठणी भेटली त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. धन्यवाद. पहिले आभार मी मानते राहुल कुलकर्णींचे, मी त्याची खूप आभारी आहे. आणि मला ह्या जागेवर खूप आनंद वाटला, मला खेळायला बी खूप मजा आली, इथं काही अडचण नाही आणि खूप खूप म्हणजे खूप सुरक्षित वाटले. मला कोणाची राहिलंय पण इथं आईकडे आलेले आजारी होते त्यासाठी, पण मला आनंद वाटला. पहिलं बक्षीस भेटले मला, चांगली वाटती. आणि हे जे काही आहे ते महिला मंडळासाठीच आहे आणि खेळायला पण आनंद वाटतो आणि आम्हाला इथं सुरक्षितता पण आहे. साईराम, आई जगदंबेच्या आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी पैठणीचा वाटप केले आहे. आज 3 पैठणी, 2 किराणा किट तशीच एक लेडीज पर्स आज आपण या ठिकाणी वाटप करण्यात आले आहे. लकी ड्रॉच्या स्वरूपात आपण सर्व माता भगिनींना आज पैठणीचं वाटप केलं आहे. त्याचप्रमाणे आजचा दिवस आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर आणि चांगला पारदर्शक पार पडला आहे. त्याचप्रमाणे आज आपण एक जसं मातेचा गोंधळ, जसं सप्तशृंगी गडावरती काही देवांच्या ठिकाणी जसं गोंधळ साजरा केला जातो नवरात्राच्या ह्याच्यात, त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आपल्या बाजारतळ या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी आईचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे. शाहरुख भैया असतील, गोटू शेजवळ असतील, सागर गायकवाड असतील, प्रेम साबळे असेल, आनंद गायकवाड असेल, अनिकेत लोंढे असतील, पप्पू शेजवळ असेल, रत्नाकर शेजवळ असेल, साई शेजवळ, साहिल जाधव, अशा सोनू कुलकर्णी, अशा टोटली कार्यकर्ते रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत घेत असतात. आता आम्ही आज तरी आज जागरणाचा कार्यक्रम आहे, तोपर्यंत आम्ही इथं थांबणारच. आपण जोपर्यंत ह्या परिसरामधल्या माता भगिनी त्यांच्या घरी जात नाही तोपर्यंत एकही कार्यकर्ते या ठिकाणून जात नाही. आता काही काही महिलांचे येण्या जाण्याचा अडचण होती, त्या लांबून इथं येतात. आपण त्या महिलांसाठी फ्री रिक्षा पण ठेवलेला आहे, मोफत रिक्षाचं पण आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तरी इथं आलेल्या सर्व माता भगिनींचे मी आभार व्यक्त करतो आणि उर्वरित राहिलेले दिवस आनंदात उत्साहात पार पडाव्या हेच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि साईनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. बरेचसे अनुभव झाले. मी म्हणलं तरी ह्यो कार्यक्रम मी लहानपणापासून करतो आणि हा कार्यक्रम जर म्हणलं याच्यापूर्वी मी गणपती मंडळ असेल, गणपती नगर मनमाड रोड या रोडवर सुद्धा मी जर म्हणलं कार्यक्रम केला गणपतीचा, मला रुपेश दादाच्या निमित्तानं आग्रहानं मी या ठिकाणी आमचे सगळे वाघे मंडळ, आपले सुनील दादा, रुपेश भाऊ, आपले अलकामामी यांनी सगळ्यांनी आग्रह केला या देवीचा अंबाबाईचा सप्तशृंगीचा गोंधळ झाला पाहिजे. जागरण गोंधळ हे पारंपरिक आहे आणि आपल्या शिर्डी गावामध्ये दांडिया याला टिपऱ्या म्हणतो आपण, हे जर म्हणलं कायमस्वरूपी चालू झालेलं आता आणि यांचा जर म्हणलं भरभटीत जाऊ, यांचा
यो कार्यक्रम हा उत्सव सालाबाद प्रमाण असाच वाढत जाऊ असं रुपेश भाऊला सुनील भाऊला अलकमांडला माझं सांगणं आहे. आणि आम्हाला जर म्हणलं तुम्ही बोललच पाहिजे अंबाबाईचा गोंधळ हा झालाच पाहिजे. अंबाबाईचा गोंधळ खंडोबाचं जागरण हे आपल्या दारी जर म्हणलं आपल्या सप्तशृंगी मातेच्या दारामध्ये हे झालंच पाहिजे. पाच नामाची हजेरी का व्हायला ही झालीच पाहिजे. असं हे सालाबाद प्रमाण आम्ही करतो यापुढे पण आम्ही करू आणि आम्हाला खूप आनंद वाटतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं आम्ही यांचे धन्यवाद मानतो. वेगळा आनंद म्हणजे आज आमचं नशीब म्हणायचं की एवढी साक्षांत मूर्त आज सप्तशृंगी मातेची मूर्त आमच्या समोर आहे ही असं वाटतं का आम्ही वणीगडावर वणीगडात दर्शन घ्यायला चाललोय. आमच्या सगळ्या जेवढे आमचे जोडीदार आहे मित्र मंडळी आहे सगळे रुपेश भाऊ असा सुनील भाऊ असा अलका भाई असं वाटतं का आज जशी पालखी इथून या कालिकानगर मधून पालखी संक्रांतीच्या वेळेस निघती आज असं वाटतं का ही देवी साक्षात तिथे आणली असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतोय खूप आनंद आहे. जागरणाचा आणि सप्तशृंगी मातेचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला जर म्हणलं पहिला अनुभव आहे. देवाचं किती केलं तर कमीचे. एक सप्तशृंगी माता आम्ही स्वयंभी आम्ही आमच्या मंडळातर्फे बसवले आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही सप्तशृंगी माता दरवर्षी पायपाय जातो आम्ही सर्व भाऊ शेजवळ यांच्या तर्फे मार्गदर्शन खाली आम्ही वणील जातो. तर ह्यावेळेस जी कल्पना आम्ही मांडली ती आम्ही इडे सप्तशृंगी माताचं उभं मंदिर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. पण आमचं असे इच्छा आहे जे कोणी इडून वणील जाऊ नाही शकत तर ते इडून दर्शन घेऊ. कारण की लोकांना एवढं वाटतं या नवरात्राला वणील गडाला गर्दी खूप असते त्याच्यामुळे लोक जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे उभं आम्ही इथे मूर्ती केली तर लोकांना असं आव्हान आहे इडून तुम्ही दर्शन करू शकता वणीचं. हे एक कानावर पडल्यानंतर हे जसे भाऊ आहे यांच्या संग मी प्रत्येक ठिकाणी जिथे कार्यक्रम असन तिथे मला आवडते मला म्हणतात तिथं मी त्याच्या पवभूमीमध्ये शिकलो ते मला आवड तयार झाली त्याच्यामुळे भाऊन संगत मी काय म्हणत राहतो पुढे पण जायचं राहिलं. खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील SD डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्पदरात आरोग्यम सारखे पॅकेज उपलब्ध. यात T3 T4 TSH तपासणी 100 रुपयात तर CA 125 तपासणी 300 रुपये तसेच व्हिटॅमिन B12 तपासणी 200 रुपये अशा अल्पदरात उपलब्ध. T3, T4, TSH ही तपासणी PCOD अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते. CA 125 ही तपासणी कॅन्सरसाठी केली जाते. व्हिटॅमिन B12 ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते. यामुळे या संधीचा अवश्य लाभ घ्या. करा तपासणी रहा निरोगी. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स शिर्डी भन्साळी स्क्वेअर शुटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी. संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक 96048 8350 तसेच 80 07 10 00 75. खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवाल अँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर. आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने. गंगवाल अँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स मोबाईल ॲसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन AC स्मार्ट TV होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर VC कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेट वस्तू खास गणेशोत्सवानिमित्त. मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही 0% व्याज दरावर. आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स TVS क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स IDFC बँक आदी. तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा. आमचा पत्ता शाखा क्रमांक 1 गंगवाल अँड सन्स गेट नंबर 4 जवळ फुल मार्केट शिर्डी. शाखा क्रमांक 2 गंगवाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 83 29 64 19 19 तसेच 70 30 64 19 19. दर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक 5 मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर
साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर। एमएसएबी पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्त्यावर लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता, तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 65 85।